इचलकरंजी शहरातील गणेश नगर गल्ली नंबर 2 परिसरात असणाऱ्या अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीने भागातील गरीब नागरिकांना जीवनावश्यक साहित्य असलेले 200 किट देण्यात आले। यामध्ये कांदा, बटाटा, साखर, चहा, पावडर, साबण, बिस्किट या वस्तूंचा समावेश आहे। संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव पसरलाय। रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यामध्ये कित्येक लोक मृत्यूमुखी देखील पडले। दरम्यान राज्यात लॉकडाऊन केलं, त्याचा फटका गोर गरीब जनतेला बसला। रोजंदारी करणाऱ्या या नागरिकांना तर 2 वेळेचं अन्न देखील मिळत नाही आहे, त्यामुळं त्यांचा अतोनात हाल होते। या संकटाला तोंड देत इचलकरंजी शहरातील काही सामाजिक संस्था रस्त्यावर उतरून सढळ हातानं मदत करतायत। त्याचप्रमाणे आज शहरातील गणेश नगर गल्ली नंबर 2 परिसरात असणाऱ्या अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीनं त्या भागात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या घरोघरी जाऊन जीवनावश्यक साहित्य असलेले 200 किट देण्यात आले। यामध्ये कांदा, बटाटा, साखर, चहा पावडर, साबण, बिस्किट या वस्तूंचा समावेश आहे। हे किट वाटत असताना योग्य ती खबरदारी घेऊन हे किट गरजू लोकांपर्यंत पोहोचवले आहेत। शहरातील एका मंडळाच्या वतीनं हे चांगलं कार्य करण्यात आलं असून या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घेण्यासारखा आहे। यात नागरिकांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक देखील केलं आहे।